हिंगोली जिल्ह्यातील डिग्रजवाणी शिवारात झालेल्या अपघातातील 3 जणांच्या मृत्यू प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. सख्ख्या मुलानेच आई वडील आणि भावाचा खून केला असल्याने या घटनेला नवीन वाचा फुटली आहे. मृत आई वडील आणि भाऊ हे सतत बदनामी करत आहेत. हा राग मनात धरून त्याने तिघांचा खून केला असल्याचं पोलीस चौकशीत स्पष्ट झालं. बासंबा पोलिसांनी आरोपी मुलगा महेंद्र जाधव याला अटक केली आहे. हिंगोली तालुक्यातील डिग्रजवाणी शिवारात गुरुवारी 11 जानेवारी सकाळी आई वडील आणि मुलगा अशा तिघांचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये आढळून आला. कुंडलिक श्रीपती जाधव वय 65, कलावती कुंडलिक जाधव वय 60, आकाश कुंडलिक जाधव वय 26 अशी मयतांची नावे आहेत.